टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर टेन प्रिटी एज अ पिक्चर वेलकम चिल्ड्रेन टुडे वी विल स्टार्ट आवर इंग्लिश सेशन विथ अ वंडरफुल लेसन प्रिटी एज अ पिक्चर राईट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल अवर न्यू क्लास टीचर मिस नीना टोल्ड अस दॅट द लास्ट पिरियड ऑन एव्हरी फ्रायडे वूड बी स्टोरी टाईम पहिल्या दिवशी शाळेत आमच्या नवीन वर्ग शिक्षिका मिस नीना यांनी आम्हाला असं सांगितलं की दर शुक्रवारी शेवटचा तास हा गोष्टीचा असेल गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहेत वी आल डिसाईड इमिजिएटली शी मस्ट बी द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड आणि आम्ही पटकन असं ठरवून टाकलं की मी स्नीना ह्या जगातल्या सगळ्यात चांगल्या शिक्षिका आहेत वी होप

एट द लास्ट द बेल रँग फॉर द लास्ट पिरियड म्हणून शुक्रवार आला आणि आम्ही सर्वजण गोष्ट ऐकण्यासाठी उत्साहित होतो आणि शेवटच्या तासाची बेल केव्हा होते तास केव्हा संपतो याची आम्ही वाट बघत होतो वे रिमाइंड हर राईट अवे अबाउट हर प्रॉमिस आणि मिस निनांना त्यांनी दिलेलं वचन त्याची आम्ही आठवण करून दिली येस yes, ऑफकोर्स त्या म्हणाल्या की मला आठवण आहे शी सेड हॅपिली आनंदाने म्हणाल्या बट एज शी लुक्ड अराऊंड द क्लास पण त्यांनी वर्गात बघितलं वी कूड सी हर फेस चेंजिंग आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघितले ओ oh डियर आय वॉज गोईंग टू टेल यू सच अ लवली स्टोरी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना माझ्या प्रिय मुलांनो मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे बट इट लुक्स एज इफ दॅट विल हॅव टू वेट पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल नो सेड एव्हरी वन दॅट्स नॉट फेअर हे काय बरोबर नाही असं सर्वजण म्हणाले लुक एट द क्लासरूम मिस नीना सेड क्लास बघा वर्ग बघा हाव कॅन वू एन्जॉय अ स्टोरी विथ आल धीस रबीश ऑल अवर द फ्लोअर बघा फरशीवर कचरा पडलेला आहे घाण पडलेली आहे आणि आपण गोष्टीचा कसा आनंद घेऊ शकू सो एव्हरी वन स्करी अराउंड द पिकिंग अप पेपर अँड पेन्सिल स्टब्स एंड पुटिंग देम इन द वेस्ट पेपर बास्केट म्हणून प्रत्येकजण उठला घाईघाईत उठले आणि खाली पडलेले कागदाचे तुकडे पेन्सिलचे तुकडे उचलले आणि कचऱ्याच्या डब्यात टाकले वाट अ कन्फ्युजन देअर वाज काय गोंधळ आहे इकडे बट मिस नीना वाज नॉट सॅटिस्फाईड पण मिस नीना म्हणजेच शिक्षिका समाधानी नव्हत्या द डेस्क अँड बेंचेस आर आल क्रुक्ड शी सेड आणि बाक एका रांगेत नव्हते बाक बाकांची रांग तिरकस झालेली होती सो अप पॉप एव्हरी वन वन्स अगेन स्ट्रेट आउट द रोज क्विकली अँड पूट देम ऑल इन परफेक्ट ऑर्डर आणि सगळेजण पटकन उठले आणि बाग सरळ रेषेत लावले दॅट्स मच बेटर हां आता छान झालं शी सेड बट लुक एट युअर सेल्फ पण आता तुम्ही स्वतःकडे बघा रिबन्स अंडन बघा डोक्याला लावलेल्या मुलींच्या रिबन्स त्या सुटलेल्या आहेत शर्ट्स हँगिंग आऊट शर्ट, शर्ट बाहेर आलेला आहे शूलेसेस ओपन आणि बुटांची नाडी बुटांच्या नाड्या उघड्या आहेत सुटलेल्या आहेत बेल्स अस्क्यूज, आणि पट्टा हा सुद्धा नीट लावलेला नाही आहेत एनिथिंग फॉर द स्टोरी वी थॉट एंड एज क्विकली एज पॉसिबल आणि आम्ही सर्वजण गोष्ट ऐकण्यासाठी पटकन तयार व्हायचं ठरवलं वी टायर्ड अवर सेल्फ अव अप आम्ही सगळ्यांनी नीट होण्यासाठी प्रयत्न केला वी केप्ट आस्किंग द किड्स अराउंड अस टू टेल अस इफ वी वेअर लुकिंग टायडी इनफ न मिरर्स इन द क्लासरूम यू नो सगळ्यांना माहीत आहे की वर्गात क्लासमध्ये क्लासरूममध्ये आरसा नसतो तरीसुद्धा आम्ही स्वतःला सगळ्या जणांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला बट दिस सिली शिरीन्स प्लेंट वाज ऑल अंडन पण शिरिन नावाच्या मुलीचे कपडे अस्तव्यस्त होते सोनिया हॅड टू डू इट सोनियाने व्यवस्थित करून दिले आल अवर अगेन फॉर हर अँड टाय द बोज टू टाय आणि सुद्धा व्यवस्थित करून दिले वन लास्ट थिंग मिस नीना सेड आणि शेवटची अजून गोष्ट असं मिस नीना म्हणाल्या यू आल बी इन अ हरी वेन द स्टोरी इज अवर सो हाव अबाउट पुटिंग अवे आल युअर थिंग्स इन टू युअर बॅग्स राईट नाऊ आल द बुक्स आल आल नोटबुक्स डोंट फॉरगेट कंपास बॉक्स हॅव यू पुट अवे युअर पेन्सिल युअर रबर युअर रूलर द पॅक ऑफ कलर पेन्सिल्स गुड तुमच्या बॅगेत असणाऱ्या वस्तू त्यासुद्धा बॅगेत ठेवायला हव्यात सर्व पुस्तके वया आणि कंपासला विसरू नका तीसुद्धा आठ ठेवा तुमची पेन्सिल रबर पट्टी रंगांचा बॉक्स हे सर्व ठेवा नाव युअर टिफिन अँड वॉटर बॉटल आणि आता तुमचा डब्बा आणि पाण्याची बॉटलसुद्धा ठेवा जागेवर देअर्स अ प्लेस फॉर एव्हरीथिंग आणि सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा जागेवर ठेवा सो so, पुट एव्हरीथिंग इन इट्स राईट right प्लेस सर्व वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवा थँक्यू